is permanent tissue. After their growth is complete, new cells formed by division of meristematic tissue lost their ability to divide and start to perform a specific function at specific place. आता नाव परमनंट आहे. पहिली गोष्ट लक्षात ठेवायचं की जेव्हा मेरिस्टेमॅटिक टिश्यू आहेत हे त्यांची डिवाइड करण्याची ॲबिलिटी जेव्हा लॉस करतात, म्हणजेच याचा अर्थ फर्दर सेल डिव्हिजन होणार आहे का? नाही, नवीन सेल्स तयार होणार नाही. मग त्यांनी जी सेल डिव्हिजन करण्याची किंवा नवीन सेल करण्याची किंवा ग्रोथ करण्याची जी ॲबिलिटी आहे ती या ठिकाणी लॉस केली, बरोबर. तर हे लॉस केल्यानंतर एक नवीन टाईपच्या सेलची निर्मिती होते, बरोबर. आणि यामागचं रिझन जर पाहिलं आपण तर डेफिनेटली त्या ठिकाणी त्या पर्टिक्युलर पार्टची ग्रोथ काय झालेली असते, कम्प्लीट झालेली असते. ओके, सो जेव्हाही मेरिस्टेमॅटिक टिश्यू आहेत यांची ग्रोथ कम्प्लीट होते तर त्यांच्या फायनल डिव्हिजनपासून नवीन सेलची निर्मिती होते आणि त्या सेलचं वैशिष्ट्य आहे की त्या डिवाईड होऊ शकत नाही. आणि डेफिनेटली तशा प्रकारच्या सेल्स ज्या आहेत जरी डिव्हिजन करत नसतील पण काही स्पेसिफिक प्लेसला स्पेसिफिक फंक्शन ते काय करत असतात, परफॉर्म करत असतात. म्हणजे फंक्शनची ॲबिलिटी आहे मात्र डिव्हिजन किंवा ग्रोची ॲबिलिटी आहे का? नाही. तर त्या टाईपच्या मेरिस्टेमॅटिक टिश्यूला काय म्हणायचं? परमनंट टिश्यू. Thus they permanently acquire a specific structure, shape and location and perform a specific function. This is called as differentiation, and permanent tissue are formed from these differentiated cells. आता ज्या मेरिस्टेमॅटिक टिश्यू बद्दल आपण बोललो की ज्यांनी की डिवाइडची ॲबिलिटीचा लॉस केलेला आहे, तर ॲक्च्युअली काय करतात, परमनंटली एक विशिष्ट प्रकारचं स्पेसिफिक प्रकारचं स्ट्रक्चर ॲक्वायर करतात, धारण करतात. त्यानंतर त्यांचा शेप, त्यांचा लोकेशन किंवा स्ट्रक्चर यामध्ये काही चेंज येतो का? नाही, तो स्पेसिफिक टाईपचाच राहतो. आणि त्यानंतर फंक्शनसुद्धा एकच टाईपचं स्पेसिफिक पद्धतीचं फंक्शन ते परफॉर्म करत असतात. आणि ओवरऑल अशा पद्धतीच्या डिव्हिजनला काय म्हणायचं आपण? डिफरन्शिएशन. सो डिफरन्शिएशन या प्रोसेसमध्ये मेरिस्टेमॅटिक टिश्यू हे फायनली अशा प्रकारच्या सेलची निर्मिती करायला की जे सेल शेप, स्ट्रक्चर, लोकेशन संदर्भात स्पेसिफिक टाईपचे असतील त्यामध्ये कोणताही चेंज नाही आणि त्यांचं एकाच टाईपचं स्पेसिफिक फंक्शन असणार आहे. आता हे जे परमनंट टिश्यूला जेव्हा आपण डिफाईन करू की यांची निर्मिती कशापासून होते, तर आपण स्पष्ट सांगू की त्यांची निर्मिती कशापासून होते, मग या पद्धतीच्या डिफरन्शिएटेड सेल्सपासून. ओके, देअर आर टू टाईप्स ऑफ परमनंट टिश्यू, सिम्पल परमनंट अँड कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू. आणि परमनंट टिश्यूचे सुद्धा दोन टाईप्स आहेत, एक आहे सिम्पल परमनंट टिश्यू आणि दुसरा आहे कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू. फर्स्टली आपण सिम्पल परमनंट टिश्यूबद्दल डिस्कस करू. These are made up of only one type of cells. According to function, they are of the following different types. आता एकाच टाईपच्या सेलपासून ज्या परमनंट टिश्यूची निर्मिती होते त्या परमनंट टिश्यूला काय म्हणू आपण? सिम्पल परमनंट टिश्यू. ओके, सो परमनंट तर आहेतच, परंतु अनदर फीचर जर पाहिलं आपण तर त्यामध्ये असणाऱ्या सर्व प्रकारच्या सेल्स या कशा असतील? एकाच टाईपच्या, ओनली वन टाईप्स असतील. सो दीज आर नोन ॲज द सिम्पल परमनंट टिश्यू. आता फंक्शननुसार त्यांचे काही टाईप्स पडतात, ते टाईप्स आपण फर्दर चार्टमध्ये डिस्कस करू, जे की पॅरेनकायमा, कॉलेनकायमा आणि स्क्लेरेनकायमा हे टाईप्स असतात. मात्र त्या अगोदर एपिडर्मिस काय आहे त्याबद्दल थोडंसं आपण जाणून घेऊ. आता एक ॲक्टिव्हिटी आहे, ती ॲक्टिव्हिटी आपण डिस्कस करू. टेक अ फ्रेश अँड फ्रेशली लीफ ऑफ रुयो लिली ऑर एनी अदर प्लांट. आता या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला फ्रेश आणि फ्लेशी लीफ घ्यायचं आहे. हे घेत असताना एकतर रोयो प्लांट असेल फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे, त्याचं टिश्यू दाखवलं, ॲक्च्युअल प्लांट दाखवलं नाही. त्यानंतर लिली फ्लावर तर माहीत तुम्हाला, लिली प्लांट किंवा कोणत्याही प्लांटचा फ्रेश अँड फ्लेशी लीफ घ्यायचा आपल्याला. ओके, पुल अँड प्रेस इट, टेरिंग इट ऑब्लिक्युअली इन सच अ वे दॅट इट्स ट्रान्सपेरंट इपिडर्मिस विल बी विजिबल ॲट द कट मर्जिन्स. त्यानंतर त्याला पुल करायचं आहे
प्रेस करायचा आहे आणि टीयर करायचा आहे तिरकसपणे ऑब्लिकली, कशा पद्धतीनं, की त्याचा जो ट्रान्सपरंट इपिडर्मिस आहे, ओके, आपल्याला माहीत आहे की त्याची जी सर्वात बाहेरची लेअर असते वनस्पतीमध्ये ती कोणती असते, इपिडर्मिस असते. तर ती ट्रान्सपरंट इपिडर्मिस ही शो व्हायला पाहिजे, म्हणजे ती कशी व्हायला पाहिजे, व्हिजिबल व्हायला पाहिजे. अशा पद्धतीनं आपल्याला मार्जिनवर कट करायचं आहे. टेक द ट्रान्सपरंट इपिडर्मिस विथ द फोर्सेप्स अँड कीप इट इन डायल्यूट सॅफ्रिन सोल्युशन फॉर 1 मिनिट. स्प्रेड इट ऑन अ स्लाइड कव्हर विथ अ कव्हर स्लिप अँड ऑब्झर्व इट अंडर अ कंपाऊंड मायक्रोस्कोप. आणि पुढे काय करायचं आपल्याला, की जो ट्रान्सपरंट इपिडर्मिस आपण कट केलेला आहे, तर त्याला आपल्याला फोर्सेपच्या साह्यानं, म्हणजे चिमट्याच्या साह्यानं, त्या ठिकाणी त्याला कशामध्ये कीप करायचं आहे, डायल्यूट सॅफेरिन सोल्युशन. आता सॅफ्रिनिन हे एक प्रकारचं सोल्युशन आहे, आणि त्यामध्ये आपल्याला किती वेळ बुडवायचं, त्याला 1 मिनिटासाठी बुडवायचं आहे. त्यानंतर स्प्रेड इट ऑन द स्लाइड, आणि नंतर मायक्रोस्कोपच्या अंडर ऑब्झर्व करण्यासाठी आपल्याला माहीत आहे की ते जे सॅम्पल असतं ते कशावर घ्यावं लागतं, आपल्याला एका काचेच्या पट्टीवर घ्यावं लागतं, त्याला आपण स्लाइड म्हणतो, ओके. आणि त्यानंतर कव्हर विथ अ कव्हर स्लिप, कव्हर स्लिपवर त्याच्यावर कव्हर चढवायचं, आणि त्यानंतर कंपाऊंड मायक्रोस्कोप जे आहे संयुक्त सूक्ष्मदर्शक, तर त्याच्या साह्यानं आपल्याला त्याला ऑब्झर्व करायचं आहे. आता ऑब्झर्वरचे अंती फक्त आपलं एक्सपेरिमेंट काय माहिती आहे का, ह्या एक्सपेरिमेंट का करायलो आपण, कारण वरती आपण परमनंट टिश्यूला, सिम्पल परमनंट टिश्यूला डिफाईन करताना काय म्हणलो होतो की त्यामध्ये असणाऱ्या सर्व सेल्स या कशा आहेत, एकाच टाईपचे आहे. मग आता जेव्हा आपण ट्रान्सपरंट इपिडर्मिसचा अभ्यास करू, तेव्हा त्यामध्ये प्रेझेंट असणाऱ्या सर्व सेल्स कशा असल्या पाहिजे, एकाच टाईपचे असल्या पाहिजे. तर डेफिनेटली त्याला आपल्याला काय म्हणता येईल, सिम्पल टिश्यू. आणि तसं आहे, बरोबर आहे का, जे काही आपण इथं रोईओ प्लांट असेल, लिली किंवा कोणताही प्लांट घेतला, तर याचं फ्रेश आणि फ्लेशी लिपचं जर आपण ट्रान्सपरंट इपिडर्मिस जर ऑब्झर्व केला, तर डेफिनेटली आपल्याला त्या ठिकाणी ओनली वन टाईप, म्हणजे आपल्याला सांगता येईल एकाच टाईपचे सेल्स आहे, म्हणजे ते टिश्यू कोणत्या टाईपचे आहे, सिम्पल परमनंट टिश्यू आहे. The entire outer surface of a plant is made up of only one layer of cells. That layer is called epidermis. आता प्लांटचा जो इंटायर आउटर सरफेस होता, तर ऑब्झर्वेशनमध्ये दिसून येते की तो फक्त आणि फक्त एकाच टाईपच्या लेअरच्या सेल्स, ओनली वन लेअर ऑफ सेल्स, म्हणजे एकाच पेशी, एकाच प्रकारच्या पेशींच्या लेअरपासून आणि एकच लेअर, ओके, आणि त्या लेअरला काय म्हणलो आपण, इपिडर्मिस. सेल्स ऑफ द इपिडर्मिस आर फ्लॅट अँड एज देअर आर नो इंटरसेल्युलर स्पेस बिटवीन देम अ सिंगल कंटिन्युअस लेअर इज फॉर्म. आणि या ज्या इपिडर्मिस सेल्स आहेत, तर या कशा असतात, त्यांचं फीचर जर पाहिलं तर पहिलं फीचर आहे की त्या फ्लॅट असतात, त्यानंतर दोन सेलच्या मध्ये कोणत्याही प्रकारचा गॅप नसतो, म्हणजे नो इंटरसेल्युलर स्पेस. तिसरा आहे सिंगल कंटिन्युअस लेअर, आणि त्यानंतर आपण आत्ताच पाहिलं की ऑब्झर्वेशनमध्ये आपल्याला एक ओनली वन लेअर ऑफ सेल्स त्या ठिकाणी दिसून आली इंटायर आउटर सर्फेसला, ओके. सो सिंगल कंटिन्युअस लेअर प्रेझेंट असणं हे सर्व वैशिष्ट्य कोणाचं आहे, इपिडर्मिस सेलचं. द इपिडर्मिस ऑफ द स्टेम अँड लीव्स इज कव्हर्ड बाय अ वॅक्सी लेअर ऑफ क्यूटिकल ड्यू टू विच वॉटर इन द अंडरलाईंग पार्ट्स इज रिटेन्ड. आता स्टीम आणि लिव्स हे जे वनस्पतीचे भाग आहे, तर यांचे जर आपण इपिडर्मिसचं स्टडी केलं, तर याच्यावर एक वॅक्सी लेअरची कवरिंग असते, आणि त्या वॅक्सी लेअरला काय म्हणायचं, क्युटिकल. आणि या क्युटिकलमुळं काय होतं की जे अंडरलाईंग पार्ट्स आहेत, म्हणजे त्याच्या खालचे जे भाग असतात, तर त्या ठिकाणी वॉटर जे आहे ते काय केलं जातं, रिटेन केलं जातं, कारण त्या ठिकाणी ॲक्च्युअल वॉटर प्रोव्हाइड करण्यासाठी काय प्रेझेंट असतात, झायलम टिश्यू, आपल्याला माहीत आहे वॉटर कंडक्टिंग टिश्यू, ओके. त्यानंतर टाईप्स ऑफ सिम्पल परमनंट टिश्यू, जे की आपण आत्ता डिस्कस केलं होतं, आता सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये 3 टाईप्स आहेत, पॅरेनकायमा, कोलेनकायमा आणि स्क्लेरेनकायमा. सो फर्स्ट टाईप इज पॅरेनकायमा, स्ट्रक्चर ऑफ सेल्स, लिव्हिंग सेल्स विथिन सेल वॉल अँड इंटरसेल्युलर स्पेस, लोकेशन ऑल पार्ट्स लाईक रूट्स, स्टीम, लीव्स, फ्लावर्स अँड सीड्स, function support storage of food and filling vacant space. Subtypes chlorenchyma leaves perform photosynthesis, parenchyma helps aquatic plants leaves and stem to float. Ata
फर्स्ट टाईप आहे सिम्पल परमनंट टिश्यूचा, तो आहे पॅरेनकायमा. फिगरमध्ये जर पाहिलं आपण तर आपल्या लक्षात येईल की या टाईपच्या लिव्हिंग सेल्समध्ये आपल्याला इंटरसेल्युलर स्पेस दिसेल. त्या व्यतिरिक्त जे व्हॅक्युअल्स जो की एम्प्टी पार्ट्स असतो पेशीमधला, बरोबर आहे का, तो त्या ठिकाणी प्रेझेंट आहे. अर्थातच इंटरसेल्युलर स्पेस आहे त्याच्यामुळे तो असणारच. आणि हे आपण जे व्हॅक्युअल व्यतिरिक्त जो पार्ट आहे तो प्लांटचा फोटोसिंथेटिक पार्ट, जो त्याला आपण क्लोरोप्लास्ट म्हणतो. ओके, आता पॅरेनकायमा सेल जे आहे त्यांचं स्ट्रक्चर जर पाहिलं आपण तर या एक प्रकारच्या लिव्हिंग सेल्स आहेत. त्यानंतर यांची जी सेल वॉल आहे ही थीन टाईपची असते आणि सेल दोन सेलच्या मध्ये काय प्रेझेंट असतो, इंटरसेल्युलर स्पेस. आता पॅरेनकायमा टाईपच्या ज्या सेल्स आहेत ह्या वनस्पतीच्या सर्व भागामध्ये प्रेझेंट आहे. मेजरली रूट असेल, स्टीम, लीफ, त्या व्यतिरिक्त फ्लावर आणि सीड्स. फंक्शन जर पाहिलं आपण तर पॅरेनकायमा सेलचं काम आहे वनस्पतीला आधार देणे, बरोबर, म्हणजे सपोर्ट्स. त्यानंतर जे फूड आहे त्याचं स्टोरेज करणे, बरोबर. आपल्याला माहीत आहे की फूड जे आहे वनस्पतीमध्ये स्टार्चच्या स्वरूपामध्ये स्टोर होतं, बरोबर, जरी फॉर्मेशन ग्लुकोज म्हणून असेल परंतु स्टोर कसं असतं, स्टार्चच्या स्वरूपात. आणि जे वॅकंट स्पेसेस आहे तर त्याला फिल करण्याचं काम, जे काही प्लांटमध्ये असतील तर ते फिल करण्याचं काम पॅरेनकायमा टाईपचे सिम्पल परमनंट टिश्यू करत असतात. सब टाईप जर पाहिले आपण तर पहिला आहे क्लोरेनकायमा. आता क्लोरेनकायमा जे आहेत ना, तर या टाईपच्या ज्या या टाईपचे जे पॅरेनकायमा सेल्स आहेत हे कुठं प्रेझेंट असतात, तर लीफमध्ये प्रेझेंट असतात. आणि डेफिनेटली वरती पाहिलं आपण की क्लोरोप्लास्ट रिलेटेड येत्या, म्हणजे याचा अर्थ ते काय परफॉर्म करतात, फोटोसिंथेसिस. ॲज वी नो की फोटोसिंथेसिस ही मल्टी स्टेप रिॲक्शन आहे. सिंगल स्टेप रिॲक्शन आहे का, नाही. त्याच्यातही तुम्ही जर पाहिलं तर ती लाईट डिपेंडंट रिॲक्शन आहे. सूर्यप्रकाशाच्या प्रेझेन्समध्ये क्लोरोफिलमध्ये जे CO2 आणि H2O यांच्या सहाय्यानं ग्लुकोज आणि ऑक्सिजन रिलीज होणे, या पूर्ण प्रोसेसला आपण फोटोसिंथेसिस म्हणतो. तर यामध्ये मेजर रोल क्लोरेनकायमाचा आहे. आणि दुसरं पाहिलं तर एरेनकायमा, तर हे स्पेशली ॲक्वेटिक प्लांट, म्हणजे ज्या जलचर वनस्पती आहेत पाण्यामधल्या, तर त्या संदर्भात या टाईपचे आपल्याला पॅरेनकायमा टिश्यू दिसतील. त्यानंतर जे लीव्स आणि स्टीम्स आहेत तर यामध्ये ते स्पेशली असतात. आणि ॲक्च्युअल त्यांचं फंक्शन जर पाहिलं आपण त्या ॲक्वॅटिक प्लांट्स आपल्याला माहिती आहे फ्लोट करतात, तरंगतात, बरोबर आहे का. त्या फ्लोटिंगसाठी एरेनकायमा टाईपच्या सेल्स हे मदत करत असतात. सेकंड टाईप आहे कोलेनकायमा. स्ट्रक्चर ऑफ सेल, इलॉन्गेटेड लिव्हिंग सेल्स विथ थिकनेड सेल वॉल ॲट कॉर्नर्स ड्यू टू सेल्युलोज अँड पेक्टिन, लोकेशन ॲट द बेस ऑफ लीव पेटॉइल ब्रांचेस अँड स्टीम, फंक्शन्स सपोर्ट अँड फ्लेक्झिबिलिटी टू वेरियस पार्ट्स. आता ॲज वी नो की खूप जोराचा जर वारा सुटला असेल तर प्लांट्स हे कोलॅप्स होतात का लगेच, नाही. तर ॲक्च्युअल ते सस्टेन करतात, म्हणजे त्यांच्यामध्ये थोडीशी फ्लेक्झिबिलिटी आहे, म्हणजे थोडीशी वागतील पण पुन्हा एकदा स्टँड होतील. तर ॲनिमेशनमध्ये पाहिल्याप्रमाणे हे वैशिष्ट्य कोणाचं आहे, कोलेनकायमा टाईपच्या सिम्पल परमनंट टिश्यूचं. आता यांचं वैशिष्ट्य जर पाहिलं आपण तर यांच्यामध्ये सुद्धा व्हॅक्युअल दिसेल आपल्याला. या पण लिव्हिंग सेल्स आहेत, बरोबर, व्हॅक्युअल तर प्रेझेंटच आहे. मात्र वैशिष्ट्य जर पाहिलं तर या इलॉन्गेटेड, म्हणजे थोडा लॉन्ग टाईपच्या लिव्हिंग सेल्स आहेत, ज्यांचा की सेल वॉल हा त्यांच्या कॉर्नरला थोड्याशा थिकन स्वरूपाचे. आपल्याला माहीत आहे की प्लांट सेलची सर्वात आउटर मोस्ट लेअर काय असते, सेल वॉल. आता ही सेल वॉल थिकन असण्याचं रिझन जर पाहिलं आपण कॉर्नरला तर ॲक्च्युअल त्या ठिकाणी काय स्टोर आहे, सेल्युलोज आणि पेक्टिन. तर सेल्युलोज आणि पेक्टिन हे जे सबस्टन्स आहेत, हे सबस्टन्स त्या ठिकाणी साठवल्या गेल्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला त्यांची सेल वॉल थोडी थिकन टाईपची दिसेल. कोलेनकायमा ह्याच्या टाईपचे सिम्पल परमनंट टिश्यू आहे, त्या वनस्पतीचे कोणत्या पार्टमध्ये आपल्याला दिसून येतील, तर पहिला आहे जे लीफ पेटॉइल असतात तर त्यांच्या बेसच्या ठिकाणी, बरोबर, कारण किती वर जर आलं तर ते लीफ जे आहे त्यांना सस्टेन केलं पाहिजे, बरोबर आहे का. आपण तर पूर्ण झाडाचा विचार केला, आपण एक एक लीफचा पण विचार करावा लागेल ना. तर लीफचं जे पेटॉइल आहे, त्यानंतर ब्रँचेस फांद्या वाऱ्यामुळं सस्टेन करायचं आहे, आणि फायनली स्टीम, बरोबर. तर या
सर्वांच्या बेस पार्टला प्रेझेंट असतात, कॉलेनकायमा सेल्स. आणि डिस्कस केल्याप्रमाणे जे पेटल्स आहेत अर्थातच लीफ ब्रँचेस, त्याच्यावर असणारे सर्व प्रकारचे जे फ्लावर किंवा लीफ प्रेझेंट असतील, आणि ओव्हरऑल स्टीम, या सर्वांना सपोर्ट आणि फ्लेक्झिबिलिटी प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करतं? कॉलेनकायमा सेल्स. फायनली पाहू आपण स्क्लेरेनकायमा. स्ट्रक्चर सेल्स डेड अँड फायब्रियस सेल्स विथ टॅपरिंग एंड सेल वॉल कंटेन लिग्निन. लोकेशन स्टीम वेन्स ऑफ लीव्स हार्ड कोट्स ऑफ सीड्स आउटर कवरिंग ऑफ कोकोनट. फंक्शन गिव स्ट्रेंथ अँड रिजिडिटी टू पार्ट्स ऑफ द प्लांट्स. आता पॅरेनकायमा आणि कोलेनकायमा यांच्या व्यतिरिक्त स्क्लेरेनकायमाची जी वेगळी आयडेंटिटी आहे, तर ती आयडेंटिटी आहे की पॅरेनकायमा आणि कोलेनकायमा या लिव्हिंग टाईपच्या सेल्स होतात, बरोबर. आणि स्क्लेरेनकायमा मात्र या डेड आणि फिब्रियस सेल्स आहेत. आता फिगरमध्ये जर पाहिलं तुम्ही तर त्यांचं निमूळत टोक दिसेल तुम्हाला वरती आणि खालती, आहे ना. तर सो डेफिनेटली त्याला आपण टॅपरिंग एंड म्हणायचं. आणि लिग्निफाईड थिक सेल वॉल असा शब्द वापरलेला आहे. जसं की सेल वॉल जी आपण कोलेनकायमाची पाहिली होती तर ती थिकन होती, पण त्यामध्ये काय जमा होता? पेक्टिन आणि सेल्युलोज होता, मात्र इथं लिग्निन जमा आहे. आणि लिग्निनमुळे त्याला नाव काय दिलं आहे? लिग्निफाईड थिक सेल वॉल. कारण स्पष्ट सांगितलं आहे की सेल वॉलमध्ये काय प्रेझेंट असतो? लिग्निन. ओके, सो ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर लिग्निफाईड थिक सेल वॉलच्या आतमध्ये एक कॅव्हिटी प्रेझेंट आहे. त्या कॅव्हिटीला काय म्हणलेलं आहे? ल्युमेन कॅव्हिटी. ओके, ल्युमेन म्हणजे एक प्रकारची कॅव्हिटी ती. आणि त्यानंतर या सेलची जर आपण ओव्हरऑल स्ट्रक्चर जर पाहिलं तर एक सिम्पल पीट पेअरसारखं स्ट्रक्चर दिसेल, जे की आपण फिगरमध्ये पाहू शकतो. लोकेशन जर पाहिलं या टाईपच्या सेलचं तर जे स्टीम आहे, त्यानंतर लीव्सचे वेन्स ज्या शिरा असतात, बरोबर आहे का, कारण तो थोडासा हार्ड पार्ट असतो. त्यानंतर काही बियांचं जे कठीण आवरण असतं, सीड कोट्स वगैरे, हे की नाही, हार्ड कोट्स असतात, त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतात. आणि त्यानंतर कोकोनटची जी आउटर कवरिंग आहे, जे की आपण आत्ता पाहिलं, तर या सर्व पार्ट्समध्ये या डेड आणि फिब्रियस सेल अर्थातच स्क्लेरेनकायमा या प्रेझेंट असतात. आता जरी डेड असतील, मात्र यांचं जे फंक्शन आहे, तर प्लांटचे जे डिफरंट पार्ट्स आहेत तर त्यांना स्ट्रेंथ आणि रिजिडिटी प्रोव्हाइड करण्याचं काम हे स्क्लेरेनकायमा करत असतात. आपल्याला माहीत आहे की जे लीव्स ऑफ वेन्स हा फार मेजर पार्ट आहे पा, कारण आपण पाहिलं की जे पिटॉईल वगैरे यांच्यामध्ये तर काय प्रेझेंट आहे? कोलेनकायमा प्रेझेंट आहे, मात्र जे ॲक्च्युअल कंडक्टिंग युनिट आहे, बरोबर आहे का, मग त्या कंडक्टिंग युनिट कोण आहे? त्याचा वेन्स असतात लीव्सच्या, बरोबर आहे का. लीव्सच्या जे वेन्स आहेत तर त्याच्यामध्ये मात्र आपल्याला स्क्लेरेनकायमा सेल्स दिसून येतील. त्यानंतर सेकंड टाईप आपण डिस्कस करू, टाईप्स ऑफ कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू. आणि त्याचे जे दोन मेजर टाईप्स आहेत, तर वॉटर कंडक्टिंग झायलम टिश्यू आणि फूड कंडक्टिंग फ्लोएम टिश्यू. फर्स्टली झायलम. ओके, नेम ऑफ द टिश्यू झायलम. कॅरेक्टरिस्टिक कन्सिस्ट ऑफ थिक वॉल डेड सेल्स. टाईप ऑफ सेल्स ट्रॅकिड्स वेसल्स अँड झायलम फायब्रियस डेड सेल्स. झायलम पॅरेनकायमा लिव्हिंग सेल्स. फंक्शन स्ट्रक्चर लाईक इंटरकनेक्टेड ट्यूब्स कंडक्ट वॉटर अँड मिनरल्स ओनली इन अपवर्ड डायरेक्शन. तर पा, झायलम जे कॉम्प्लेक्स टाईपचे परमनंट टिश्यू पाहिलो आपण पहिला, तर याचं वैशिष्ट्य पहिलं आपण जर पाहिलं तर हे जे झायलम आहेत ते डेड सेलपासून बनलेले आहेत. मात्र डेड सेल कसे आहेत? थिक वॉल्ड आहेत. टाईप्स ऑफ सेल पाहिले तर फिगरमध्ये दिसेल तुम्हाला पहिला टाईप ट्रॅकिड्स, बरोबर. त्यानंतर सेकंड आहे वेसल, किंवा त्याला आपण सिम्पली वेसल इलिमेंट्स म्हणायचं. आणि तिसरं आहे तुम्हाला झायलम दाखवलं आहे, पण ॲक्च्युअली त्याच्या व्यतिरिक्त झायलम फायबर्स प्रेझेंट असतात, हां, जसं की साईडला प्रेझेंट असतात ते. तर या तीन सेल झाल्या, तर ट्रॅकिड्स, वेसल्स आणि झायलम फायबर्स या ज्या तीन सेल्स आहेत या डेड टाईपच्या सेल्स आहेत. मात्र झायलममध्ये एक आणखीन एक सेल असते चौथ्या प्रकारची, जी मात्र लिव्हिंग सेल असते, तिचं नाव आहे झायलेन पॅरेनकायमा. सो ओव्हरऑल झायलम जो कॉम्प्लेक्स टाईपचा परमनंट टिश्यू आहे, त्याची
याच्यामध्ये चार टाईपच्या सेल्स पाहिल्या आपण. पैकी डेड सेल्स तीन टाईपच्या, ट्रॅकिड्स, वेसल, झायलम फायबर, आणि चौथा टाईप लिव्हिंग टाईपचा, लिव्हिंग सेल्स, दॅट इज द झायलम पॅरेन्कायमा. त्यानंतर झायलमचे जर फंक्शन पाहिलं आपण तर तो एक असा स्ट्रक्चर आहे की त्यामध्ये आपल्याला जसं इंटरकनेक्टेड ट्यूब असतात एकमेकाला, त्या पद्धतीचं स्ट्रक्चर आहे. फंक्शन जर पाहिलं तर वॉटर अँड मिनरल्सला कंडक्शन करणे, दॅट इज नोन ॲज द ट्रान्सपरेशन, आणि हे ट्रान्सपरेशन रूट्सकडून सर्व एरियल पार्ट्सकडे होतं. सो डेफिनेटली इट इज द इन वन डायरेक्शन, दॅट डायरेक्शन इज फ्रॉम ग्राउंड टू स्काय, दॅट इज द अपवर्ड डायरेक्शन. अनदर सेकंड टाईप ऑफ कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू इज फ्लोएम. नेम ऑफ द टिश्यू फ्लोएम. कॅरेक्टरिस्टिक्स कन्सिस्ट ऑफ साइटोप्लाज्म कंटेनिंग लिव्हिंग सेल्स. टाइप्स ऑफ सेल्स सीव्ह ट्यूब्स कॉम्प्रेशन सेल फ्लोएम पॅरेन्काइमा लिव्हिंग सेल्स फ्लोएम फायबर डेड सेल. फंक्शन ट्यूब जॉइन टू ईच अदर कंडक्ट शुगर अँड अमिनो ऍसिड फ्रॉम ड्यूस टू वेरियस पार्ट्स इन अपर अँड डाउनवर्ड डायरेक्शन. सो सेकंड टाईप फ्लोएम. आता ॲज वी नो की फोटोसिंथेसिस प्रोसेसमध्ये मेजर जो ग्लुकोजचं फॉर्मेशन ज्या ठिकाणी होतं तर ते ऑर्गन कोणतं आहे, लीफ. आणि आपल्याला माहीत आहे की लीफ हा फक्त फूडला सिंथेसाइज करतो, मात्र स्टोअर करू शकत नाही. स्टोअर करण्यासाठी दुसरे स्टोरेज ऑर्गन असतात. या स्टोरेज ऑर्गनकडं फूड कंडक्ट होणे आवश्यक आहे, आणि तो कंडक्ट करण्याचं काम कोण करतो, फ्लोएम. आणि फूड कंडक्ट होण्याच्या प्रोसेसला काय म्हणायचं, ट्रान्सलोकेशन. सो ओवरऑल फ्लोएम टिश्यू जे आहेत तर यांच्यामध्ये जे लिव्हिंग सेल्स प्रेझेंट्स आहेत पहा, म्हणजे आणि हे लिव्हिंग सेल्स एक वैशिष्ट्य आहे की त्या लिव्हिंग सेलमध्ये काय प्रेझेंट आहे, सायटोप्लाझम. फिगरमध्ये आपल्याला दोन टाईपचे सेल दिसतील, सीव ट्यूब्स आणि कंपेनियन सेल. मात्र फ्लोएममध्ये जर पाहिलं आपण तर तीन टाईपचे लिव्हिंग सेल्स आहेत आणि एक टाईपची डेड सेल्स आहेत, आणि ओव्हरऑल म्हणून त्याला आपण लिव्हिंग म्हणलो. झायलममध्ये काय होतं, तीन डेड होते आणि एक लिव्हिंग, म्हणून त्याला आपण ओव्हरऑल काय म्हणलो, डेड म्हणलो. पण इथं ओव्हरऑल 75% म्हणजे सॉरी तीन सेल्स आउट ऑफ फोर या लिव्हिंग आहेत, म्हणून वरती एक पॉईंट दाखवला आहे की कन्सिस्ट ऑफ सायटोप्लाझम कंटेनिंग लिव्हिंग सेल. क्लिअर. त्यामध्ये चार टाईप्स आहेत, सीव ट्यूब्स, सेकंड इज कंपेनियम, थर्ड वन इज द फ्लोएम पॅरेन्कायमा, अँड लास्ट वन इज द फ्लोएम फायबर. पैकी सीव ट्यूब्स, कंपेनियम सेल्स आणि फ्लोएम पॅरेन्कायमा या लिव्हिंग टाईपच्या फ्लोएम सेल्स आहेत, आणि जे फ्लोएम फायबर्स आहेत ह्या डेड सेल्स आहेत. त्यानंतर फ्लोएमचं फंक्शन जर पाहिलं आपण तर ह्या ज्या ट्यूब्स आहेत तर त्या एकमेकांना कशा असतात, जॉईन असतात. त्यानंतर फूडचं कंडक्शन करतात, आणि फूडमध्ये मेजर जो सबस्टन्स आहे तो कोणता आहे, शुगर आणि अमायनो ॲसिड. त्याचं कंडक्शन लीफकडून व्हेरियस पार्ट्सकडे होतं. आता लीफ कुठेही प्रेझेंट असतात, अप्पर पार्टमध्ये, लोअर पार्टमध्ये. आणि सो यामध्ये जे फ्लोएमकडून शुगर आणि अमायनो ॲसिडचं जे ट्रान्सलोकेशन होईल तर ते अपवर्ड आणि डाउनवर्ड अशा दोन्ही डायरेक्शनला असेल. नेक्स्ट. सम सेल्स इन द बॉडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर टोटिपोटेंट. टोटिपोटेंट. टोटिपोटेंट दॅट इज इफ प्रोव्हाइडेड अ प्रॉपर एन्व्हायरमेंट अ न्यू ऑर्गॅनिझम कॅन ग्रो फ्रॉम दिस सेल्स. पण टोटिपोटेंसी ही कन्सेप्ट काय आहे ते मी क्लिअर करतो. टोटिपोटेंसी ही कन्सेप्ट अशी आहे की एकट्या पेशीमध्ये एन्टायर ऑर्गॅनिझम तयार करण्याची क्षमता असते. एक सिंगल सेल एक पूर्ण ऑर्गॅनिझम तयार करू शकते, इतकी कॅपॅसिटी ही कोणामध्ये असते, एका सेलमध्ये असते. आणि त्या कॅपॅसिटीलाच काय म्हणायचं, टोटिपोटेंसी. आता टोटिपोटेंसी किंवा दुसरा शब्द वापरा तुम्हाला टोटिपोटेंट, तर काही सेल्स आपल्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये असे असतात की ज्या टोटिपोटेंट आहे. जसं की त्यांना प्रॉपर इन्व्हायरमेंट जर मिळालं तर त्या सेल्स नवीन ऑर्गॅनिझमची काय करू शकतात, ग्रोथ करू शकतात, इतकी कॅपॅसिटी सेल्समध्ये असते. इट वॉज रिअलाइज दॅट विथ द हेल्प ऑफ दिस प्रॉपर्टी ऑफ द सेल्स अँड देअर जेनेटिकली कंट्रोल्ड बायोकेमिकल प्रोसेसेस व्हेरायटीज ऑफ हाय
yielding crops and new species of animals and various vaccines could be produced. This led to the rise of a new branch in biology, biotechnology. आणि बायोटेक दॅट इज नोन एज द बायोलॉजिकल टेक्नॉलॉजी. सो त्याला आपण बायोटेक्नॉलॉजी म्हणू. आता ॲज वी नो की तुम्ही हायब्रिडायझेशन ऐकलं असेल, हायब्रिडायझेशन प्रोसेस की सपोज असं झालं की महाराष्ट्रामध्ये एक आपण समजा गहू घेतला, ओके, गहूचा प्लांट की ज्याच्यामध्ये काय माहिती आहे का, न्यूट्रियंट्स खूप जास्त आहेत. काय न्यूट्रियंट्स खूप जास्त आहे. आणि पंजाब जो स्टेट आहे तिथली एक गव्हाची जात आहे समजा, आहे ना, टाईप माहिती आहे तुम्हाला, बियांचे प्रकार असतात. तर तिथं काय झालं की त्या गव्हाचं वैशिष्ट्य काय की त्यांची ग्रोथ जास्त होते. काय होते? ग्रोथ. पाहता महाराष्ट्रामधलं जे गहू होता त्याचं वैशिष्ट्य काय होतं की त्याच्यामध्ये न्यूट्रियंट्स जास्त आहेत, बरोबर. आणि तिकडचे जे होते पंजाब सांगितले, तर तिथलं काय सांगितलं मी तुम्हाला फीचर की त्यांची ग्रोथ जास्त होते. मग काय होतं माहिती आहे का, बायोटेक्नॉलॉजी सहाय्यानं इथला गहू आणि तिथला गहू या दोन्हींच्या ज्या स्पेसीज असतं तर त्यांचं काय केलं जातं, क्रॉस हायब्रिडायझेशन. काय केलं जातं? क्रॉस हायब्रिडायझेशन. आणि एक नवीन प्रकारचा तांदूळ तयार केला जातो, बरोबर, त्याला आपण हायब्रिड म्हणतो. काय म्हणतो आपण? हायब्रिड. दॅट इज प्रोटेक्शन ऑफ हायब्रिडायझेशन. आणि हायब्रिडमुळे तुम्हाला माहीत आहे की क्रांती झाली आहे की कमी क्षेत्रामध्ये सुद्धा आपण जास्त उत्पन्न घेऊ शकतो. आणि लक्षात आलं, मी जो तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं की दोन स्पीसीजचे ज्या जीन्स आहेत तर त्यांचं आपण काय केलं या ठिकाणी, त्यांचा थोडासा पॅटर्न चेंज केला. तर हे कशामुळे शक्य झालं? बायोटेक्नॉलॉजी. आणि या बायोटेक्नॉलॉजीमध्ये टोटिपोटेन्सीचा वापर केला जातो, सेलची जी आत्ता आपण आयडेंटिफायली. तर पहा, म्हणजे सेलचे हे जी प्रॉपर्टी आहे आणि त्यानंतर जेनेटिकली कंट्रोल ज्या बायोकेमिकल प्रोसेस असतात त्याच्या सहाय्यानं हाय इल्डिंग क्रॉप्सच्या नवीन नवीन व्हरायटीज हे तयार होत असतात. फक्त हे पिकांसंदर्भात नाही तर ॲनिमल संदर्भात सुद्धा आहे. जर्सी गाय ऐकलं का? जर्सी गाय जास्त दूध देते पा, है ना, मिल्कचं प्रोडक्शन, बरोबर. तर ती संकरित म्हणतो आपण, संकरित म्हणजेच बायोटेक्नॉलॉजीने तयार केली, ओके. त्यानंतर व्हेरियस व्हॅक्सिन्स आणि जे लस तयार करतो आपण, जसं की आता आपण कोरोनामध्ये पण पाहिलं की वेगवेगळ्या कंपनीला काही पेटंट मिळाले होते, बरोबर आहे का. तर कोरोनाची जी लस आहे व्हॅक्सिन, तर हे याच्यामध्ये काय केलं जातं की आपण काही, तुम्हाला माहिती ना व्हायरस जे असतात कोरोना व्हायरस पार्शली डेड असतात पा, कमी अर्ध मृत समजा, तर तसे घ्यायचे आणि त्यांच्यापासून व्हॅक्सिनमध्ये काय असतं तुम्हाला माहिती आहे का, व्हायरसच असतात परंतु हाफली डेड असतात ते. म्हणजे ते आपल्याला फक्त बॉडीमध्ये टाकायचे आणि त्याच्या विरुद्ध आपली इम्युन सिस्टीम काय करायची, डेव्हलप करायची. पण हाफली डेड असल्यामुळे ते आपल्याला इन्फेक्ट करू शकतात का? नाही. फक्त आपल्या बॉडीची काय वाढवायची, आपल्याला इम्युन सिस्टीम डेव्हलप करायची. त्याच पद्धतीनं व्हॅक्सिन जी आहे ती सुद्धा बायोटेकवर आधारित असते, जे की आपण ही बायोलॉजीची जी नवीन ब्रँच आहे त्या संदर्भात नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करू.